छत्रपती संभाजीराजे बोलत आहेत थेट प्रक्षेपण करून जर चित्रपट दाखवत असाल त्याला माझा वैयक्तिक विरोध असणार आहे आणि सर्व शुभकांचा विरोध आहे इथे ऐतिहासिक चित्रपट हे यायलाच पाहिजे त्याबद्दल काही दुमत नाहीये पण एकंदरीत सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेऊन अनेक पिक्चर आता असे ऐतिहासिक समोर यायला लागलेत जे ऐतिहासिक मोडतोड सिद्ध होते माझा प्रामाणिक भावना आहे की जो इतिहास दाखवला जातो या नवीन पिढीला तेच नवीन पिढी ते इतिहास घेऊन पुढे जाणार आहेत दुर्दैवानी आताची नवीन पिढी ही पुस्तकं वाचत नाही वाचन कमी झालेलं आहे आणि म्हणून जे पिक्चर मी जे दाखवलं जातं तेच खरं मानलं जातं आणि म्हणून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली प्रामुख्याने आपण जर पाहिलं हर हर तर हा हरर महादेव हा जो पिक्चर निघालाय त्यांनी काय सांगितलं की आम्हाला सेन्सॉर बोर्डचे सगळे परमिशन्स आहेत आता सेन्सॉर बोर्ड जे कुठं बसलाय हे दिल्लीत बसलंय कुठले इतिहासकार आहेत मला कल्पना नाही माझी तर उलट सरकारला आव्हान हे आहे की तुम्ही राज्याचे इतिहासाकार इतिहासकारची समिती ही नेमणं गरजेचं पहिलं स्क्रीनिंग हे महाराष्ट्रात व्हायला पाहिले आणि मग पुढच्या स्क्रीनिंगला दिल्लीत जाऊन देणार आता हरहर महादेव चे एक मी तीन चार मुद्दे काढलेले आहेत मी अजून स्वतः तो पिक्चर पाहिला नाही का मला सांगितलं तुम्ही बघू नका इतका इतिहासाचे मोडतोड केलेलं आहे मी इतिहासकार इंद्रजीत सावंत जे संशोधक संशोधक आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी मला सविस्तर पद्धतीने माहिती सगळी दिलेली आहे मला मुद्दाहन आपल्याला सांगायचं आहे की उदाहरण एक तीन चार उदाहरण मी देतो आपल्याला त्या पिक्चरमधले आता जेदे देशमुख आणि बांदल देशमुखांचा वाद याच्यात दाखवलाय जो वाद केव्हाच नाही आहे उलट ही शिवाजी महाराजांची ताकद आहे वाद कशावर दाखवले का बकऱ्यावर दाखवले म्हणजे एवढे मोठे ज्या मोठ्या घराण्याने स्वराज्यासाठी आपलं आयुष्य दिलं आणि तुम्ही त्यांचे वाद असे दाखवते आणि हेच नवीन पिढीने घ्यायचं का बाजी प्रभू देशपांडे हे त्यांचे सेवक होते देशमुखांचे एक मोठा लढवया होता म्हणून बाजी प्रभू देशपांडेंच्या शौर्यावर कोणी प्रूफ मागत नाही पण बाजी प्रभू देशपांडेंची लढाई ही शिवाजी महाराजांच्यावर झाली हा कुठला इतिहास आहे आणि कुठं लिहिलेल्या पाटील बलात हा बलात्कारी दाखवलाय हा कुठे कुठे लिहिलेला इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुढे पाटील जाऊन म्हणतो मी पन्नास नाही साठ बलात्कार केलेले हे हा इतिहास नवीन पिढीने पाहायचा आहे का कृष्णाजी बांदल बाजी बांदल रायजी बांदल कानोजी नाईक जि देशमुख दीपा बांदल ह्या लोकांनी तर खरंच स्वराज्य उभा केलेलं आहे हे जर नसले नसल्याचे शिवाजी महाराजांना असे जर सेनापती नसले असते असे जर मावळे नसले असते तर शिवाजी महाराज हे स्वराज्य जिंकू शकले नसते स्वराज्य तयार निर्माण करू शकले नसते <laughs> आपल्यासाठी आणि आपण यांच्यात भांडण लावून टाकतोय हे काय तितपत बरोबर आहे मला माहिती आहे वाईट ज्या शिवाजी महाराजांना आपण नेहमी म्हणतो की त्यांच्या स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला होता की स्त्रियांना सन्मान देणं या हरण मादेमध्ये मा काय स्त्रियांचा बाजार लावलेला हे बरोबर आहे का सांगा हे शोभते काय ही शिवाजी महाराजांची संस्कृती आहे हे आपण नवीन पिढीला दाखवायचंय की शिवाजी महाराजांच्या कालखंडात त्या मावळमध्ये मा स्त्रियांचा बाजार भरला जातो हे कोण खपून घेणार कोण खपून घेणार म्हणजे कुठला इतिहासकार आहे सांगू दे ना स्त्रियांचा बाजार शिवाजी महाराजांच्या काळात भरत होता सांगू दे आम्हाला कुठल्या इतिहासात लिहिलं गेलेलं आहे मध्ये लिहिलंय सांगाव हो। कुठला नेता आहे आताचा पुढे नेता सांगून देत शिवाजी महाराजांचा समाजकारणासाठी राजकारणाचा वापर तर करा पण सांगा स्त्रियांचा बाजार शिवाजी महाराजांच्या काळात होता हे दाखवायचं पण हर म्हणून बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज लढाई करत असताना किंवा भेटत असताना एकदाच डोक्यात पगडी आहे बाकी वेळ पूर्ण बोडकर ही परंपरा आहे आपली ही आमच्या आजोबांना छत्रपती शहाजी महाराजांना ज्यावेळी लोक भेटाले पूर्वी याचे ते बोडक्यात डोक्याने यायची नाही डोक्यात टोपी असायची ही परंपरा ही पद्धती आहे ही पगडी म्हणजे स्टाईल नाही आहे हे आपलं शौर्याचं एक प्रतीक आहे एक सन्मानाचं प्रतीक आहे ते आणि शिवाजी महाराजांच्या पुढं बोडक्यात डोक्याने जायचं आता हे तुम्ही इतिहास मोडतोड करताय या नवीन पिढीने काय घ्यायचं ना असे सन्मान करत होते म्हणजे इथं बाजू प्रबोधा वाढवताना सुद्धा तुम्ही त्यांना कमी करताय जे त्यांचा लढवाय किंवा जे बांदल देशमुख किंवा जय देशमुखांचं जे, जे शौर्य होतं या पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही झिरो करायला लागलाय शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला अफजल खानला ठार मारून टाकले शिवाजी महाराज क्लोज <coughs> कॉम्बॅक्टनी ती लढाई झाली ती तर काय दाखवले ते बाहेर येतात शिवाजी महाराजांनी त्या पिलरला लात मारतात आणि नरसिंहचा अवतार घेऊन शिवाजी महाराजांना त्याचा कोता त्या अफजल खानचा कोतार फाडतात अहो ते लढाई करत असताना शिवाजी महाराजांनी त्या दोन तीन मिनटात काय घडलं असेल ते तुम्ही दाखवणं व्यवस्थित शिवाजी महाराज नरसिंगचा अवतार त्या पद्धतीने असं असं अफजल खाट वडा आहे माणसाला असं त्याच्या असं वर फेकतात आणि जे मांडीव घेतात किती सिनेमॅटिक लिबर्टी आहे हे नवीन पिढीने घ्यायचं का हे शिकायचं का जे फॅक्ट आहेत तेच तुम्ही सांगा ना तिथं तो कोणतं त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इतिहास दाखवायचा ना तो स्वाद तितका जबाबदार आहे तो स्वाद तितकाच जबाबदार आहे की शिवाजी महाराजांना मारण्यासाठी नेमलेला माणूस आहे कोणी अफजल खाननी अफजल खाननी तर त्याची स्वतःची तलवार त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीकडे दिली आहे त्या क्लोज कॉम्पॅक्टच्या वेळी हे तुम्ही काय हर माध्यमात दाखवलं नाही म्हणजे इतिहास दाखवायचा तो चुकीचं दाखवायचा त्यावेषा न दाखवलेलं बरं ना न काढलेलं बरं पिक्चर अशी अनेक उदाहरणे मी बोलायचं म्हणजे बोलू शकतो जे प्रामुख्याने होते मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत माझं तर उलट असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने मी असताना पत्र पाठवणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवणार आहे त्यांनी एक स्वतंत्र ऐतिहासिक इतिहासकारांची एक समिती स्थापन करायला ते त्याचे प्रोटोकॉल्स से त्यांनी सेट करायला पाहिले पहिलं महाराष्ट्रात स्क्रीनिंग होऊन मग हे जे सेंट्रल जे गवर्नमेंटची स्क्रीनिंग आहे ते तिथं स्क्रीनिंग होऊन नये कारण का आम्हाला त्या सेंट्रल कमिटीच्यावर काही विश्वास नाही तिथं कोण इतिहासकार बसला आहे ते आम्हाला कल्पना नाही आणि ज्या पद्धतीने हरण महादेव आलं आहे किंवा आम्ही येणारा नवीन चित्रपट आहेत त्याच्यावर आज मला काही भाष्य करायचं नाही माझा विरोध ह्याच्यासाठी आहे हां माझा विरोध कुठल्या डायरेक्टर किंवा प्रोड्युसरवर नाही आहे किंवा कोणी काढला त्यावर विरोध नाही माझा विरोध आहे की इतिहासाची आणि माझं म्हणजे शिवभक्तांचं शिवभक्तांची इच्छा ही सगळी ऐतिहासिक मोडतोड करून चित्रपट काढणं चुकीचं आहे यात कुठलंही ह्याच्यात राजकीय स्ट्रंट नाही आहे किंवा राजकीय ह्याच्यातला हेतू नाही आहे माझं तर उलटं म्हणणं आहे सगळ्या पुढाऱ्यांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्ष नेते असतील इतर पक्षातले लोक असतील शिवाजी महाराजांच्यावर प्रतिकूल प्रतिकूलनाच्या त्याला काय म्हणतो पुरोगामी प्रतिगामी या विचाराची सगळी लोकं असतील त्यांनी सांगावं आम्हाला सर्व शिवकानं सांगावं की हा हर हर महादेव मध्ये जे दाखवलंय हे हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक आहे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे मी या मिनिटाला त्या हर हर महादेवचा विरोध करत नाही मी काय एकटा विरोध करू नुसतं स्वराजांनीच का विरोध करायचा किंवा अनेक थोड्या थोडक्या पक्षातल्याच लोकांनी का विरोध करायचा सगळ्या इतिहासकारांनी कर बोलावं ना आज हा मोडतोड केलेला इतिहास नवीन पिढीला दाखवायचा का सिनेमॅटिक लिबर्टीच्या माध्यमातून हे सगळे इतिहासकारांनी बोलावं लागते आता इतिहास संशोधकांनी बोलावं लागते अनेक शिवाजी महाराजांना प्रेम करणारे सर्वच आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेम करतात उदाहरण जसं मी म्हटलं प्रतिगामी असेल पुरोगामी असेल वेगळ्या वेगळ्या पद्धती प्रेम करतात पण शिवाजी महाराजांना प्रेम करताच ना तुम्ही तुम्ही बोला सांगा हा हरण महा तुम्हाला पटत असला हरण महादेव बरोबर आहे मी उद्या ह्याच्या पुढे एकदाही मी प्रेस कॉन्फरन्स पुढे घेणार नाही माझ्या आयुष्यात कशा बाबतीत या ऐतिहासिक चित्रपटाच्या बद्दल मी नाही घे त्याच्या पुढे तुम्ही सांगा राजे तुम्ही चुकाच राहाय संभाजी छत्रपती तुम्ही चुकताय म्हणा मी नुसतं या घरात माझा जन्म झालाय त्यांचा वंशज म्हणून तो त्या अधिकाराने मी बोलतोय पण तुम्हाला वाटत हा वंश चुकीचं सांगायला लागलाय त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर सांगा, सांगा तुम्ही मी नाही बोलत त्याच्या पुढं संविधान पद्धतीने विरोध करणं हा आमचा आणि सर्वांचा अधिकार आहे काल स्वराज्याच्या लोकांनी विरोध केला त्यांना फडफडत नेलं त्या पोलीस स्टेशनमध्ये काय कुठले डकोती आहेत डेकोटी आहेत काय कुठले तरी कुठला म्हणजे दरोडेखोर आहेत असं ओढत नेलं त्यांना कशासाठी विरोध करत होते त्या झी टी व्हीच्या माध्यमात आज पिक्चर प्रदर्शित होणार आहे एक महिन्याच्या अगोदर आम्ही त्यांना ज्यावेळी डिक्लेअर केलं त्यावेळी मी पत्र दिलंय परत आमचे लोक जाऊन त्यांना भेटले त्यांनी मला पत्र पाठवलंय बघा आम्हाला सेन्सर बोर्डचं पत्र आहे हो ते मान्य ना तुमच्याकडे पत्र आहे पण त्याच्यात सिनेमॅटिक लिबर्टीचा गैरवापर करून केलेला त्या देशपांडेंनी सुद्धा सांगावं हे मी जे मुद्दे आज मांडलेत हे संभाजीराजे याच्यात चुकतात सांगाव त्याने त्याने सांगावं हो स्त्रियांचा बाजार शिवाजी महाराजांच्या कालखंडात भरणं हे त्यांना मान्य बाजी प्रभू देशपांडेंची आणि शिवाजी महाराजांची लढाई होणे हे मान्य हे एकदम चुकीचं आहे सगळं चुकीचं आहे आणि इतिहासाची मोडतोड आहे सगळी आणि इतिहासाची मोडतोड होऊ नये मी या मताचं मला वाटतं एवढंच मी मला बोलायचं होतं तुम्ही महिना महिनाभर झालं याला सगळा विरोध करताय किंवा तुम्ही काय आहे ते इतिहास सांगताय पण तुम्हाला आव्हान का दिलं जात आहे तुम्हाला म्हणजे आपल्या शिवभक्तांना आव्हान का दिले जाते काहीच बाजू ऐकून घेतली जात नाही नाही बघा शिवभक्तांनी सगळ्यांनी विरोध केला त्याला कोणी काही सपोर्ट केलेला नाही लोकांना अजूनही माहीत नाही ते काय ते हरर महादेव पिक्चर मध्ये काय आहे ज्यावेळी बघतील त्यांना वाटलं ना आज प्रदर्शित होणार आहे त्यावेळी बघतील त्यावेळी बोलतील मी जे काय बोलले खोटं काय खरं पण एका संघटनेने दावा केला की के आम्हाला पत्र दिले आणि त्या पत्राच्या माध्यमातून नाही नाही चुकीचं आहे चुकीचं आहे तुमचं स्टेटमेंट माझं त्यांच्याशी जे कुठली एक संघटना संभाजी ब्रिगेडनी जे त्याचे अध्यक्ष मनोज आकरे आहेत त्या मनोज आकरेंशी चर्चा झालेली मनोज आकडेंनी सांगितलं हे आम्हाला जे पत्र आलेलं आहे हे आम्हाला काही कुठलं काही माहीत नाही अमान्य आहे आमचा स्टान्स पूर्वीसारखाच आहे जो खरा इतिहास आहे तोच दाखवावा जो इतिहास मोडतोड केले ते आम्हाला काही त्यांनी दाखवलेलं नाही ती सें, सेंटर ते गोर्म, सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंटची टीम आहे ते सेंट्रल गवर्नमेंटने कितपत अभ्यास केलाय बर ठीक आहे सुबोध भावे म्हटले ना सुबोध भावेनी प्रेस घ्यावी आणि सांगावं जे मी मुद्दे मांडलेत हे समजायला चुकलेत मी मान्य करतो चला मान्य करतो सुबोध भावेनी ज्यांनी शिवाजी महाराजांचा रोल केलाय ना त्यांनी सांगावं जे मी पाच सहा मुद्दे सगळ्यांनी सांगितले मी पाचसा मुद्दे जे सांगितले त्यांनी सांगावं की जी जी ही मी ही जी भूमिका जी केलेली आहे माझी भूमिका रास्त आहे ह्याच्यात काही चुकीचं नाही ज्या दिवशी हर हर महादेवचा शिवाजी महाराजांचा रोल करणारा सुबोध भावेनी सांगितलं तर मी ऐकतो चला सांगावं तिने महाराष्ट्राच्या लोकांना सांगावं की मी जे हे पाचसा मुद्दे आहेत हे बरोबर आहे शिवाजी महाराजांची भूमिका केली नाही तिने तर त्यांनी सांगावं हो त्यावेळी महिलांचा स्त्रियांचा इथं बाजार होता शिवाजी महाराजांनी नरसिंहाचा अवतार घेऊन अफजल खानला कोतळा फाडला सांगाव हो तिने सिनेमॅटिक लिबर्टी आहे काय इतिहास बरोबर तिने सांगावं हो चला शिव बघताय ना तो तिने शिवाजी माणसा रोल कन्व्हन्स शिव बघता येतो तिने सांगावं हो माझे मुद्दे खोडून काढावेत हे आता ती ती मी काय मला माहीत नाही मला ते पिक कोल्हापूरला आले ही माझ्या कल्पना नाहीये आणि त्यांची शूटिंग तेही मला काय कल्पना नाही त्या बाबतीत उमटतील असं वाटते आता मी शिवभक्तांचा अंदाज मी सांगू शकत नाही ना काय माझा अंदाज मी स्वतः सांगू शकतो आणि शुभक्तांचं म्हणजे चुकीचा इतिहास जर दाखवत असतील तर आक्रोश निश्चित होणार मी हा केलेला आहे मान्य करतो ना तो म्हणजे तो कुठेतरी इतिहासाची मोडतोड झाली मान्य करतो ना तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या प्रश्नाचा अर्थच काय तो इतिहासाची मोडतोड केली त्यांनी पण मला डायरेक्टरनी सांगितलं म्हणून मी केलं म्हणजे याचा काय सिनेमॅटिक लिबर्टी त्या डायरेक्टरनी घेतलेली आहे म्हणून मी म्हणाले सुबोध धावे